आता धक्कादायक बातमी पुण्यातून जांभुळवाडी तलावाच्या काठावर हजारो मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात मासे हे मृत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। माशांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी आता स्थानिकांकडून केली जाते। पुण्याच्या जांभुळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच पडलेला दिसतोय। मात्र हे मासे मृत्युमुखी कशामुळे पडलेत याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र याचा तपास करावा याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। पाहूया पुढची बातमी। खडकवासला धरणात 9 मुली बुडालेल्या आहेत आणि या 9 पैकी 7 मुलींना वाचवण्यात यश देखील आलेलं आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 मुली बुडालेल्या आहेत। स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे 7 मुलींचा जीव वाचलेला आहे। खडकवासला धरणात 9 मुली गेल्या होत्या आणि ह्या 9 मुली बुडाल्या होत्या। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या मुली बुडाल्या होत्या, मात्र या 9 पैकी 7 मुलींना वाचवण्यात यश आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अमोल, काय अधिक अपडेट आहे? 9 मुली गेल्या होत्या, मात्र त्यापैकी 7 मुलींना वाचवण्यात यश आलेलं आहे। पुढचे काय अधिक ताजे अपडेट्स? मिनल, आता जी अपडेट हातात आलेली आहे त्यानुसार ज्या 2 मुली यामध्ये बुडालेल्या होत्या त्यातल्या एक मुलगा आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, मात्र एक मुलगी अद्यापही बचाव पथकाला सापडलेली नाहीये। एकूण 9 मुली या होत्या आणि डोंजे गावातील जे गोरे बुद्रुक ठिकाण आहे जे खडकवासल्याचे बॅकवॉटरला हा सगळा भाग येतो त्या ठिकाणी या मुली आहेत त्या पोहण्यासाठी गेलेल्या होत्या। यामधल्या 7 मुली या पाण्यामध्ये उतरलेल्या होत्या, मात्र त्यांना देखील पोहता येत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं त्यांना बाहेर काढलं। मात्र 2 मुलींना त्यांना संपर्क होऊ शकलेला नव्हता, मात्र त्यातल्या एका मुलीला आता बचाव पथकाने बाहेर काढलेला आहे आणि एका मुलीचा शोध हा अद्यापही सुरू आहे। सकाळच्या वेळेस या सगळ्या मुली आहेत त्या एकत्रित या ठिकाणी पोहण्यासाठी आलेल्या होत्या, मात्र त्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे। त्याचबरोबर PMRDचे अग्निशामक दलाचे जवान आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्थानिक पोलीस अधिकारी देखील पोहोचलेले आहेत आणि संबंधित एक जी मुलगी यामध्ये बुडालेली आहे तिचा शोध सध्या युद्ध पातळीवर घेतला जातोय। पण अतिशय दुर्दैवी घटना ही म्हणावी लागणार आहे, कारण की एकाच वेळी या 9 मुली या पाण्यामध्ये उतरलेल्या होत्या आणि स्थानिकांनी प्रसंगा जाऊन दाखवत यातल्या 7 मुलींना आता 8 मुलींना बाहेर काढलेलं आहे, पण एका मुलीचा हा अद्यापही शोध सुरू आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।